मागच्या लेक्चर मधून या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण कंटिन्यू करत आहोत. ठीक आहे, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले की पहिले दोन ट्रांझॅक्शन्स जे मिक्स प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो आपल्याला असतात आणि मिक्स प्रॉब्लेम मध्ये आपण त्याच्या एंट्रीज कशा करतो ते आपल्याला मित्रांनो काय केलेले दिलेलं असतं. ठीक आहे, आता मिक्स प्रॉब्लेम मध्ये आपलं तिसरं जे ट्रांझॅक्शन आहे ते काय आहे मित्रांनो, ड्रॉवीज ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन डी ऑनर डाउन ड्यू डेट. ठीक आहे मित्रांनो, परत लक्षात घ्या, मिस्टर ए आहे तो ड्रॉवर आहे. ठीक आहे, काय बोललो मित्रांनो मी, मिस्टर ए आहे तो कोण आहे, ड्रॉवर. मिस्टर ए म्हणजेच ड्रॉवर काय करतो मित्रांनो, ड्रॉविंग ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन, त्याने काय केलं, ड्रॉविंग ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शन ला पाठवला आणि डी ऑनर्ड ऑन ड्यू डेट. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला जी एंट्री करायची आहे ती कसली करायची आहे, ड्रॉविंगचा ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शन ला पाठवला ही एंट्री नाही करायची आपल्याला, आपल्याला एंट्री करायची आहे ती डी ऑनर ची करायची आहे. ड्रॉविंगचा ऍक्सेप्टन्स बँक फॉर कलेक्शन ला जुन्या कोणत्या तरी डेटला पाठवलेला होता. वी डोंट हॅव एनी कन्सर्न विथ दॅट, आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आपल्याला फक्त जी एंट्री करायची ती कोणती करायची आहे, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डी ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आपण बँक फॉर कलेक्शनला कोणतं तरी बिल पाठवलेलं होतं आणि ते बिल काय झालेलं आहे मित्रांनो, डिसऑनर झालेलं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो बिल डिसऑनरची एंट्री काय होईल, मी ना मगाशी एक वाक्य बोललो ते वाक्य लक्षात ठेवा, डिसऑनर मध्ये जो कोणी ड्रॉवी आहे त्याचा अकाउंट नेहमी डेबिट होतो. डिसऑनरच्या एंट्रीमध्ये नेहमी ड्रॉवीचं अकाउंट काय होतं, डेबिट होतं. तुम्ही कोणतीही एंट्री डिसऑनरची पहा, ड्रॉवीच्या अकाउंटला नेहमी डेबिट पडलेलं. मात्र या ठिकाणी एंट्री काय होईल मित्रांनो, डिसऑनरची ड्रॉवी अकाउंट डेबिट, ड्रॉवी अकाउंट डेबिट. आता नॉर्मल बिल असतं तुम्ही ड्रॉवी अकाउंट डेबिट टू काय लिहिलं असतं, बिल्स रिसिवेबल. पण आता हे बिल काय झालेलं आहे, तुम्ही सेंड टू बँक फॉर कलेक्शन, बरोबर ना. मग हे बिल आता बिल्स रिसिवेबल लिहाल का तुम्ही, नाही. तुम्ही बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या ठिकाणी काय लिहाल, टू बँक फॉर कलेक्शन. ठीक आहे मित्रांनो, आपण रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बिल ज्याच्या ताब्यात असतं ते लिहितो. एंडोर्स बिल असेल तर टू एंडोर्सी, डिस्काउंटेड बिल डिसऑनर असेल तर टू बँक, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन असेल तर टू बँक फॉर कलेक्शन. मग ही एकच एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे, याच्या व्यतिरिक्त कसलीही एंट्री येणार नाही. आता याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते काय आहे, ड्रॉविंग ऍक्सेप्टन्स डिस्काउंटेड विथ बँक. ठीक आहे, ड्रॉविंगचा ऍक्सेप्टन्स एक तो आपण काय केलेला होता, बँकेत डिस्काउंट केलेला होता, तो काय झाला, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्रॉविंगचा ऍक्सेप्टन्स बँकेत डिस्काउंट केलेला तो ड्यू डेटला डिसऑनर झाला. अँड नोटिंग चार्जेस अमाउंटेड रुपीज 100, तिथे 100 मी असेच घेतले. तर थोडक्यात मित्रांनो इथे काय केलेलं आहे की ड्रॉविंगचा ऍक्सेप्टन्स बँकेत डिस्काउंट केलेला होता तो डिसऑनर झाला आणि त्याच दिवशी नोटिंग चार्जेसचे चार्जेस आपण काय केलेले, नोटिंग चार्जेसचे अमाऊंट आपण काय केलेली आहे, पेड केलेली आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, परत मगासारखंच आपल्याला या ठिकाणी डिस्काउंटिंगची एंट्री करायची नाहीये, ते ट्रान्झॅक्शन ऑलरेडी कोणत्या तरी डेटला कम्प्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या दोन एंट्रीज करायच्या आहेत ते पहिले कोणत्या, ड्रॉविंग ऍक्सेप्टन्स डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड, म्हणजे जी पहिली एंट्री आपली या ठिकाणी येईल ती येईल डिस्काउंटेड विथ डिसऑनर्डची एंट्री आणि नोटिंग चार्जेस पेड, आणि दुसरी जी एंट्री आहे ती येईल नोटिंग चार्जेस पेड ची एंट्री. म्हणजे सी, आता डिस्काउंटेड विथ डिसऑनर्डची एंट्री तुम्ही काय कराल, विथ डिसऑनर्डची एंट्री ड्रॉवी अकाउंट डेबिट टू डिस्काउंटेड विथ डिसऑनर आहे ना, मग टू काय येईल, टू बँक अकाउंट, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ही येईल मित्रांनो आपली पहिली एंट्री डिस्काउंटेड विथ डिसऑनर. आणि नोटिंग चार्जेसची एंट्री काय येईल मित्रांनो, परत तेच आहे, नोटिंग चार्जेस मित्रांनो बँकेने पेड केले जे बँक आपल्याकडनं वसूल करते, आपल्याकडनं म्हणजे ड्रॉवरकडनं आणि आपण ड्रॉवीकडनं वसूल करतो, म्हणजे नोटिंग चार्जेसची एंट्री पण काय येईल, सेम येईल, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, नोटिंग चार्जेसचे जे काही 100 रुपये आहेत ते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की जरी सेम एंट्रीज असल्या तरी याची मित्रांनो एकत्र एंट्री करायची नाही, दोन एंट्रीज एक डिसऑनर आणि एक नोटिंग चार्जेस या सेपरेट ठेवायच्या. तुम्ही पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे एंडोर्स बिल डिसऑनर ते जर फॉर्म जर केलं तर त्याला सुद्धा मित्रांनो हे अशाच पद्धतीने आहे, डिसऑनरची एंट्री सेपरेट आणि मित्रांनो नोटिंग चार्जेसची एंट्री सेपरेट.
आणि मित्रांनो लास्ट ट्रांजॅक्शन लास्ट टाइप ऑफ ट्रांजॅक्शन जे तुम्हाला येतं ते काय असतं प्रॉमिस एक्सेप्टन्स रिटायर्ड बिफोर ड्यू डेट बाय पेइंग रुपीज डॅश 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 प्रॉमिस इन द अमाउंट मित्रांनो काय केलेला असतो एक्सेप्टन्स दिलेला असतो तो एक्सेप्टन्स मित्रांनो तो काय करतो रिटायर करतो काही अमाऊंट पे करतो म्हणजे मधली अमाऊंट जी येईल ती डिस्काउंट जी येईल म्हणजे आता समजा त्याने 1000 रुपयांचा एक्सेप्टन्स दिलेला आहे आणि 990 रुपीज तो आपल्याला पे करतो म्हणजे या ठिकाणी त्याने काय केलं ते बिल रिटायर केलं आणि 10 रुपये आपण त्याला काय केला डिस्काउंट दिला आता इथे काय येते मित्रांनो आपल्याकडे कॅश येते आता इथे बघा बिल रिटायर करतोय म्हणजे बिलाचे पैसे मिळत आहेत ते बिल डिसमर होत नाही कॅश आली मग आपली एंट्री काय होईल कॅश आली कॅश अकाउंट डेबिट आणि बिल गेलं टू बिल्स रिसिवेबल 1000 रुपयाचं बिल गेलं इन रिटर्न 990 कॅश आली म्हणजे 10 रुपये आपण काय केलं समोरच्याला डिस्काउंट दिलं त्याला तुम्ही काय एंट्री करणार रिबेट अकाउंट डेबिट म्हणजे ही एंट्री येते आपल्याला कॅश अकाउंट डेबिट रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्ह ठीक आहे याला एकच एंट्री आहे बाकी काही नाही तर फ्रेंड्स मिक्स प्रॉब्लेम मध्ये हे 5 ट्रान्झॅक्शन एकत्र येतील किंवा मग यातले कोणते तरी 4 ट्रान्झॅक्शन खूप महत्वाची गोष्ट तुम्ही जेवढे मिक्स प्रॉब्लेम्स सॉल्व कराल मित्रांनो त्यातल्यापैकी 95% प्रॉब्लेम्स मध्ये हे 5 ट्रान्झॅक्शन रिपीट असणार आहेत एखादा दुसरा प्रॉब्लेम असू शकतो त्यातलं एखादा दुसरा ट्रान्झॅक्शन असं असू शकतं जे या 5 ट्रान्झॅक्शन सोडून एखादं ऍडिशनल येऊ शकतं तुम्हाला पण 95% केसेस मध्ये हेच 5 ट्रान्झॅक्शन तुमच्या मित्रांनो मिक्स प्रॉब्लेम मध्ये येणार आहेत तुमच्यापैकी काही काही जणांना कन्सेप्ट समजलेले असतील पण तरी पण थोडंसं कन्फ्युजन असेल की हे कळलं सगळं पण नेमकं सॉल्व कसं करायचं हे अजून पण लक्षात येत नाही तर मित्रांनो त्यासाठी आपले मिक्स प्रॉब्लेमचे पुढचे लेक्चर्स आपण पाहणारच आहोत ठीक आहे आणि बिल्स ऑफ एक्सचेंज मित्रांनो ते मिक्स प्रॉब्लेम झाल्यानंतर आपलं संपतंय एक खूप मोठा चॅप्टर मित्रांनो आपला कव्हर होतोय आपल्या सिलेबसमधला आणि कुठेतरी मित्रांनो आपल्याला एक ते मॉरल बूस्ट पण आहे की चला आपण कोरोनाच्या अवघड काळात सुद्धा मित्रांनो एक चॅप्टर सक्सेसफुली कम्प्लीट केलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो लवकरच काहीतरी मित्रांनो घडेल आणि आपण लवकर भेटू अशी अपेक्षा करूयात तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास